आवश्यकता भासल्यास क्लाउड सीडिंग देखील करावी, तशा प्रकारचं देखील कॉर्पोरेशनने एक दुबईमध्ये एक दुबई बेस्ड कंपनी आहे, त्यांची ॲक्युरेसी चांगली आहे आणि त्यांच्याशी देखील MOU करारनामा करती, आवश्यकता जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आता क्लाउड सेट झालेत तर ते क्लाउड सीडिंग करतील, जेणेकरून हवेतलं जे प्रदूषण आहे तेही कमी होईल आणि याच्यामध्ये जास्ती कर ट्री प्लांटेशन जास्ती कसं होईल, अर्बन फॉरेस्ट जसं आता या गुजागर पार्कमध्ये आणखी आपल्याला काही झाडं लावायची आहेत का, इतर रस्त्यावर मेडियनमध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत, अर्बन फॉरेस्ट तयार करायचं, जिथे जिथे जागा आहे तिथे ग्रीन कवर आपल्याला तयार करायचं आहे, ऑक्सिजन प्लांट म्हणजे छोटे छोटे ऑक्सिजन प्लांटच होणार ग्रीन कवरमुळे, तर अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणावर अर्बन फॉरेस्टची संकल्पना देखील या ठिकाणी मांडलेली आहे आणि असं दररोज आपण जर पाण्याने ऑल्टरनेट डे मुंबईला धुतलं चांगलं पाण्याने मुंबईचे रस्ते, तर मला वाटतं मुंबई मध्ये हा डस्ट जो रोज तयार होतो तो होणार नाही, डेब्रिज पण तात्काळ उचलायला सांगितलेत, डेब्रिज आणि माती आणि कचरा याचे ओपन ट्रकमधून त्यांचं डेब्रिज नेता कामाने ते कवर असलं पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी सर्व निर्देश दिलेत आणि आज मी स्वतः सकाळी 5 वाजल्यापासून राऊंड घेतलेला आहे, व्हिजिट केलेला आहे, महापालिकेचे कमिशनर माझ्याबरोबर आहेत, सुधाकर शिंदे आहेत, त्यांची सगळी टीम आहे आणि पूर्ण महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करताना मी पाहिलेलं आहे. तुम्ही काही नागरिकांशी सुद्धा संवाद साधलात, पण तुम्ही सांगितलं की हवेत जे 50 फुटापर्यंत पाण्याचे फवारे मारले आहेत ते किती महत्वाचे आहेत, ती नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, त्याचा किती फायदा मुंबईकरांना होईल. आता आपण जे स्प्रे करतोय ज्या स्पीडने जेटिंग मशीनने ज्याला प्रेशर आहे ते तर निघून जाते माती, पण हवेत जे उडालेले 50 मीटर 60 फुटापर्यंत जे हवेतले धुलीकण आहेत ते वॉटर फॉगरमुळे खाली येतील आणि त्याचाही फायदा होईल. ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स मशीन आहे, जवळ 40-50 लोक ठिकाणी आपण लावतोय ना, 40 ठिकाणी ती स्मोक गन ट्रक माउंटेड असं सगळं ते चालू आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या पोल्युशन जे मुंबईमध्ये आहे ते कमी होईल आणि स्वच्छतेवर तर फार लक्ष दिलेलं आहे. मी कमिशनरना सांगितलं आहे की एक एक एरिया घ्या आणि एकदम पूर्ण ड्राईव्ह घ्या, त्याच्यामध्ये रस्ते फुटपाथ गटार त्या भागातले नाले सगळं घ्या एकदाच आणि ती पूर्ण टीम, समजा त्या ठिकाणी रेग्युलर 200 लोक काम करत असतील तर इतर ठिकाणचे पण सगळे मिळून 2000 लोक लावा, एक एरिया पूर्ण चकाचक करून टाका, त्याला धुवून टाका रस्ते वगैरे आणि मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे मेन रोड तर आहेत परंतु आतल्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांमधले जे आते अंतर्गत रस्ते आहेत तिथली साफसफाई आहे, तिथले सार्वजनिक शौचालय आहेत, तिथले गल्ली बोळातली जो काही कचरा माती डेब्रिज आहे हे सगळं साफ करायला सांगितलेलं आहे. फक्त मेन रोड साफ करायचे नाही तर इंटरनल पण सगळे रस्ते जे आहेत तेही चकाचक झाले पाहिजे. साहेब, अनेक बांधकाम विकासात जाताना नियमांचं पालन करत नाहीत अशांवर आपण कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार पहिला गुन्हा हा सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे, उर्वरित जे विकासक आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने सूचना कराल आणि यापुढे कडक कारवाईची? मी आता बघितलं बऱ्याचशा बिल्डिंगला कव्हरिंग झालेलं आहे, ग्रीन नेटने कव्हर झालंय, आता त्यांना स्प्रिंकलर यूज करण्याच्या सूचना पण दिल्या जातील, फॉगर यूज करण्याच्या सूचना जातील, जेणेकरून त्यांच्या साईडवरचं कन्स्ट्रक्शन साईडवरचं धूळ जी आहे ही धूळ बाकीकडे पसरणार नाही, ती धूळ सेटल होईल आणि खाली आणि नंतर त्यांना सफाई करता येईल. त्यामुळे सर्व जे कन्स्ट्रक्शन साईडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत मालक आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की मुंबई महापालिका जी आहे जे काम करते आहे MMRDA देखील कामं सुरू आहेत मेट्रोचे आणि म्हणून कन्स्ट्रक्शन ज्यांचं सुरू आहे त्यांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे ही एक लोक चळवळ आपण तयार करू, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये आवश्यक आहे आणि म्हणून आज मी इथे आपला जो जॉगर पार्क आहे सिनियर सिटीजनवाला भेटले